भाजप माढ्यात पवारांचा आणखीन एक डाव हाणून पाडणार. पाहूयात काय आहे सविस्तर बातमी. माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात गेल्या अनेक दिवसापासून विचारमंथन सुरू आहे. आधी रासपाच्या महादेव जानकर यांना थेट ऑफर देऊनही ते महायुतीसोबत गेल्याने शरद पवारांची नाचक्की झाली. त्यानंतर आता मोहिते पाटील कुटुंबालाही पक्षांतरापासून रोखण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भाजपाने पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले मोहिते पाटील कुटुंब निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून प्रचाराला सुरुवात केली आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धरेशील मोहिते पाटील हे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. ते तुतारी हाती घेण्याची शक्यता असून धरेशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी याबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र असं असलं तरी मोहिते पाटील कुटुंबाची नाराजी दूर करून त्यांच्यासोबत पॅचअप करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा पंढरपूरमधील भाजपाचे नेते प्रशांत परिचारक यांनी केला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांचे वडील जयसिंह मोहिते पाटील यांनी आम्ही तुतारी हाती घेणार असल्याची घोषणा काही दिवसापूर्वी केली होती. मात्र अद्याप मोहिते पाटील कुटुंबियांचा शरद पवारांचा राष्ट्रवादी प्रवेश झाला नाही. मोहिते पाटील कुटुंब भाजपासून दूर गेल्यास पक्षाला माढा मतदारसंघात मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपाकडून विविध नेते मोहिते पाटलांशी संवाद साधत आहेत. याबाबत आज प्रशांत परिचारक यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे. मोहिते पाटील कुटुंबासोबत आमचे मागील 40 वर्षापासून कौटुंबिक संबंध आहेत. प्रसार माध्यमे म्हणत असली तरी अजून देखील पाटलांनी अधिकृतपणे तुतारी हाती घेतली नाही. आमचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि मोहिते कुटुंबासोबत अजूनही पॅचअपचे प्रयत्न सुरू आहेत. मागच्या निवडणुकीत निंबाळकर हे नवके उमेदवार होते, पण आता 5 वर्षात त्यांनी भरपूर काम करून नवनवीन कार्यकर्ते जोडले आहेत. त्यामुळे माढा लोकसभा भाजप मोठ्या मताधिक्याने जिंकेल. मात्र नवीन माणसे जवळ येताना एकही जुना नेतवा अथवा कार्यकर्ता जाऊ नये असा आमचा प्रयत्न आहे, असंही प्रशांत परिचारक यांनी सांगितलं. माढा मतदारसंघात भाजपाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देऊन आघाडी घेतली, पण घरातूनच उमेदवाराला विरोध झालाय. भाजपाचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील वेगळ्या वाटेवर जाण्याची चिन्हे आहेत. त्यातच महायुतीतीलच रामराजे नाईक निंबाळकर हेही मोहिते यांच्या बरोबर आहेत. त्यामुळे माढ्यात वेगळंच राजकारण रंगू लागलं आहे. या घडामोडीकडे शरद पवार हेही लक्ष ठेवून आहेत. त्यांनी या मतदारसंघात तगड्या उमेदवारीची गरज आहे असा उमेदवार अकलूजच्या मोहिते पाटील किंवा फलटणच्या रामराजे यांच्या घरातूनच मिळू शकतो हेही स्पष्ट केलं. त्यामुळे पवार अशा उमेदवारासाठी गळ टाकून आहेत. गळ लागला तर ठीक, नाही तर दुसरे पर्याय त्यांनी समोर ठेवल्याची माहिती मिळत आहे. अशा कारणातूनच अजूनही पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित झालेला नाही. अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.